अतिशय दुर्दैवी असा प्रकार जवळपास 2.5-3 तासांपूर्वी घडलेला मुंबईच्या सीएसएमटी भागामध्ये, जिथे पादचारी पूल आहे सीएसएमटी रेल्वे स्टेशनजवळचा, तो पादचारी पूल कोसळला 7:20 आणि त्याच्यानंतर एकच हाहाकार उडाला, कारण का रहदारीचा खालून रस्ता होता, अनेक वाहनं जात होती, सुदैवानं मोठी वर्दळ त्या ठिकाणी नव्हती, त्यामुळे मोठा अपघात होता राहिलेला आहे। मात्र तरीही आतापर्यंत 5 जणांचा जीव याच्यामध्ये गेलेला आहे, तर 38 जण जखमी झालेले आहे। जो पुलाचा उरलेला भाग आहे तो ढाचा पाडण्याचं काम सध्या जेसीबीच्या मदतीनं केलं जात आहे, मात्र त्याला देखील अजून बराच वेळ लागेल। तूर्तास जी सीएसएमटी परिसरातली जी त्या रस्त्यावरची वाहतूक आहे ती पूर्णपणे थांबवण्यात आलेली आहे, ती वाहतूक आता दुसऱ्या दिशेने वळवण्यात आलेली आहे, पर्यायी वाहतूक देण्यात आलेली आहे मुंबईकरांना, कारण का हा संपूर्ण ढाचा पाडावा लागेल, कारण तो सध्या अतिशय धोकादायक स्थितीमध्ये आहे। जेव्हा संध्याकाळी 7:30 सुमारास या पादचारी पुलाचा भाग पडला, 60-70% भाग पडलेला होता आणि उरलेला जो ढाचा आहे स्लॅब आहे तो आता पाडला जातोय। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी सध्या जी महत्त्वाची आणि मोठी घोषणा केलेली आहे ती म्हणजे मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत राज्य सरकारनं जाहीर केली आहे, तर जखमींना 50,000ची मदत देऊ केलेली आहे। सोबतच जखमींवरती जे उपचार आहेत ते पूर्णपणे मोफत असतील अशी माहिती दिली आहे। सोबतच या संपूर्ण स्ट्रक्चरल ऑडिट दरम्यान ज्यांनी कुणी हयगय केलेली आहे त्या दोषींवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल असं देखील मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे। मुंबईत ही जी मोठी दुर्घटना घडलेली आहे सध्या त्या संपूर्ण घटनेवरती मुख्यमंत्री नजर ठेवून आहेत, त्यांनी महापौरांशी देखील फोनवरून बातचीत केली, सगळी माहिती आणि सद्यस्थिती त्यांनी जाणून घेतली आणि त्यानंतर त्यांनी आता माध्यमांना देखील प्रतिक्रिया दिली आहे। विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी घटनास्थळावरून आता आपल्यासोबत आहेत। विवेक, तुमच्याकडे काय तपशील? विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी थोड्याच वेळात आपल्यासोबत जोडले जातील, ते सध्या घटनास्थळावरती आहेत आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहेत। ही थेट दृश्य आहेत, जो पुलाचा भाग आहे पादचारी पुलाचा सिमेंटचा हा स्लॅब आहे खालचा तो सध्या पाडला जातोय। 70% स्लॅब आहे तो या आधीच कोसळलेला आहे, त्याच्याखाली दबून त्याच्यावरती चालत असताना खाली पडून अनेक जण जखमी झालेले आहेत, अनेकांना मोठमोठे फ्रॅक्चर झालेले आहेत। सध्या जे रुग्णालयामध्ये, GT रुग्णालयामध्ये, सायन रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। 7:30 ही घटना आहे जेव्हा ऑफिसमधून लोक बाहेर पडत असतात आणि वर्दळीचा हा संपूर्ण भाग आहे खरंतर सीएसएमटीचा आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीनं ही दुर्घटना घडते। महत्त्वाचं म्हणजे मागच्या 3 वर्षात सलग तिसऱ्यांदा पादचारी पुलावरती अशा पद्धतीनं अपघात होतोय आणि मुंबईकरांना आकनाक आपला जीव गमवावा लागतोय। 2017 देखील एल्फिन्स्टन रेल्वे स्टेशनवरती जो रेल्वे पूल आहे त्याच्यावरती एक अफवा पसरली, खरं तर फूल गिरा असं कुणीतरी म्हणालं, मात्र पूल गिरा असं लोकांनी ऐकलं आणि एकच चेंगराचेंगरी झाली। जवळपास 15-20 मिनिटं ही चेंगराचेंगरी झाली, ज्याच्यामध्ये 23 जणांना आपला जीव गमवावा लागलेला होता, तर 30+ जण याच्यामध्ये जखमी झालेले होते। त्याच्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे जुलै 2018 अंधेरीमध्ये एक पूल कोसळला होता, ऐन पावसाळ्यामध्ये ही दुर्घटना घडलेली होती, ज्याच्यामध्ये आपल्या एकाला जीव गमवावा लागला तर 3-4 जण त्यात जखमी झाले। त्याच्यानंतर वर्षही पूर्ण होत नाही तोपर्यंत मार्च 2019 ही अशा पद्धतीनं तिसरी दुर्घटना समोर येते। दरम्यान काही वेळापूर्वी मुख्यमंत्री माध्यमांना सामोरे गेले तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की मृतांच्या नातेवाईकांना त्यांनी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे। विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विवेक, काय तपशील? रेश्मा, आता या ठिकाणी अजूनही ह्या पुलाचा जो भाग राहिलेला आहे फुट ओव्हर ब्रिजचा त्याचं पाडकाम करणं सुरू आहे, कारण जवळपास 75% हा पूल पडलेला होता मगाशी आणि त्यानंतर अशा पद्धतीने हा पूल अर्धवट ठेवणं हे धोकादायक होतं आणि म्हणूनच आता हे पाडकाम मुख्यत्वे सगळं सुरू आहे आणि इथं फायर ब्रिगेडचे लोक आहेत, NDRFची टीम आहे, मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत, मुंबई पोलीस आहेत इथं
मुंबई महानगरपालिका आयुक्त देखील या ठिकाणी काही वेळापूर्वी आले होते। दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत हे अजूनही इथे आहेत। हे जे काम आहे हे अजून बराच काळ चालणार आहे, कारण अशा पद्धतीने हा जर पूल अर्धवट स्थितीत सोडला तर तो धोकादायक होऊ शकतो। आणि आपण जर वरती पाहिलं तर हा पुलाचा जो भाग CST च्या स्टेशनमध्ये जायचा, जिथून लोक स्टेशनमध्ये जाणं येणं करायचे, तो भाग आता बंद करण्यात येतो आहे। कारण तिथून जर पुन्हा कोणीतरी या भागातून बाहेर आलं तर त्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून तो देखील भाग पूर्ण आता बंद करण्यात येतो आहे। आणि इथं सगळे JCB मशीन लावून आता या भागामध्ये जो पुलाचा उरलेला भाग आहे तो तोडण्यात येतोय। रस्त्याचं जे डिव्हायडर आहे त्याचा देखील काही भाग काढण्यात येतोय, जेणेकरून JCB ची नेआण या दोन्ही भागामध्ये करण्यात यावी। डंपर आणून त्यातला इथला सगळा जो मलब्याचा भाग आहे तो याच्यात